नमस्कार, मी गिरिजा प्रभू, म्हणजेच तुमची लाडकी गौरी. तुमचं मेजवानी बॉक्स ऑफिस या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बास्केटमध्ये काय. आता माझी आज बास्केट छोटी आहे, कारण की माझा लेटचा कॉल टाईम होता, नाहीतर मग दिवसभराचे डबे असल्या कारणाने माझी बास्केट पण मोठी असते. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बास्केटमध्ये काय. आज एवढं काही बघायला मिळणार नाही. सलाड आहे, त्याच्यानंतर पालेभाजी, कंपल्सरी ताक, वाटण्याची आमटी आणि भाकरी. माझ्या दिवसाची सुरुवात होते ग्रीन टी. मी दररोज ग्रीन टी पिते उठल्या आणि मग माझं रुटीन सुरू होतं. मग मी रेडी होऊन सेटवरती येते आणि माझा नाश्ता संभव माहीत नाही, कितीचाही कॉल टाईम असू दे, साडेसहा, साडेसात, साडेआठ, कितीचाही कॉल टाईम असू दे, माझा नाश्ता सेटवरतीच होतो. मग नाश्त्याला थालीपीठ असतं, पोहे असतात, उपीठ, त्याच्यानंतर शिरा, साबुदाण्याची खिचडी, असं सगळं असतं. आणि मग एखादं फ्रूट खाते मी त्याच्यानंतर, एक ब्रेकफास्ट आणि लंचच्यामध्ये. मग त्याच्यानंतर लंचला चपाती, भाकरी किंवा सुकी पालेभाजी, रस्सा भाजी आणि कंपल्सरी ताक आणि सलाड असतं. आणि माझं जे काही दिवसभराचं जेवण असतं, नाश्ता असतं, ते घरचंच असतं. शक्यतो आई मला बनवून देते आणि ते मी खाते, खायचा प्रयत्न करते, संपायचा प्रयत्न करते. आणि आता बाहेर खूप ऊन आहे आणि माझ्या अंगात उष्णता खूप आहे, त्यामुळे मला आई लिंबू सरबत देते, ज्याच्यामध्ये सब्जा असतं. सब्जा तब्येतीसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे ते असतं. कॉफी मला खूप आवडते, पण मी आत्ता कंट्रोल करते, दिवसातनं एकच कप कॉफी होईल किंवा मे बी नाहीच, अवॉइड करते पिणं. पण अगदीच जर इच्छा झाली तर एक कप कॉफी त्याच्यावर नाही. त्याच्यानंतर मग अगेन संध्याकाळी स्प्राउट्स असतात किंवा अजून कुठलं तरी फ्रूट असतं, डाळिंब वगैरे असं काहीतरी, किंवा इथे सेटवरती भेळ येते तर भेळ खाते मी. सूप असतं, पालकाचं सूप असतं, बीटाचं सूप असतं, तर ते इन्क्लुडेड असतं. किंवा मग जर संध्याकाळी काही हेवी खाल्लं असेल तर मग रात्री काहीतरी लाईट असं, एखादी चपाती किंवा असं काहीतरी, किंवा रात्रीचं सूप असतं घरी गेल्यानंतर. सो हा माझा एकंदरीत दिवसभराचा डाएट किंवा रुटीन असतं जेवणाचं, खाण्याचं. जे काही जेवण असतं, नाश्ता असतं, ते माझी आईच बनवून देते. पण कधी कधी असं होतं की आईला पुण्याला जायचं असेल तर एक चार पाच दिवसांचं जेवण मी शक्यतो प्रयत्न करते की मी घरचं बनवेन आणि खाईन. तर मग मी मोजक्या भाज्या आहेत, म्हणजे बटाट्याची भाजी ऑफकोर्स, त्याच्यानंतर टमॅटोची पचडी, ज्याला काही जण चटणी म्हणतात टमॅटोची, तर ती, किंवा मग भेंडीची भाजी, तोंडलीची भाजी, उसळ, मटकी, ह्या ज्या भाज्या आहेत त्या माझ्या ठरलेल्या आहेत, तर ते मी बनवून आणते आणि खाऊ घालते आणि ते नशिबाने चांगलंही बनतात. आणि हे मी स्वतः नाही सांगते, मी जे ऐकलेलं आहे ते सांगते. सो या भाज्या मी बनवून त्यांना खाऊ घालते, बाकी असं काही फार नाही ट्राय केलं. ऑफकोर्स घरचा नाश्ता. आणि माझी, म्हणजे आपल्या प्रत्येकाचीच आई खूप उत्तम स्वयंपाक करते, तशीच माझीही आई खूप उत्तम स्वयंपाक करते आणि तिचे सगळेच पदार्थ मला खूप आवडतात. आणि ती मोस्ट ऑफ द पदार्थ ती घरी करायचे प्रयत्न करते, जे आपण हॉटेलमध्ये खातो, तर त्यामुळे मला एनी टाईम घरचं जेवण आवडतं. डाएट फॉलो प्रयत्न करते, म्हणजे मी दिवसभराचं जे काही माझं जेवण आहे, नाश्ता आहे, तो ऑफकोर्स घरचा असतो, त्यामुळे ते तर थोडं डाएट कॉन्शियसच असतं. पण असं काही पर्टिक्युलर डाएट नाही आहे की, म्हणजे मला वाटलं कधी, मी भात कमी खाते, पण जर वाटलं तर आईने वरण दिलं तर मला कधी कधी क्रेविंग होतात की बाबा आता वरण भात खावं, तर मग मी खाते थोडासा. पण असं डाएट डाएट असं काही नाही आहे. चीट डे कधी नसतो हे विचारलं पाहिजे. माझं असं काही नाही आहे की सोमवार ते शनिवार मी एकदम स्ट्रिक्ट डाएट करेन आणि मग संडेच्या दिवशी मी चीट करेल वगैरे असं. मी म्हटलं तसं आई बऱ्यापैकी पदार्थ घरी बनवते, त्यामुळे आम्हाला बाहेर सहसा जायची गरज नाही पडत आणि ते हेल्दी पण असतं, कारण की ते घरी बनवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला असं टेन्शन फ्री आपण खाऊ शकतो की ऑइल जास्त नसेल, मसाला जास्त नसेल.
तर आणि बाकी डाएट काही नाही आहे. मला वाटलं तर मग मी खाते असं मी मन नाही मारत, कारण माझा असा फंडा आहे की एकच आयुष्य आहे, आपल्याला जे हवं ते आपण खावं, ॲट द सेम टाईम आपण वर्कआउट केला पाहिजे बस. ॲक्च्युली आमची सिरियल लॉकडाऊनमध्ये सुरू झाली, त्यामुळे आम्हाला 1 ते 1.5 वर्ष असं फार कुठे जाता नाही आलं. शूटमुळे तर आहेच, प्लस आपले थोडे रिस्ट्रिक्शन्स होते कोविडचे, त्यामुळे पण नाही जाता आलं. सो मी अजून तेवढं मुंबई एक्सप्लोअर नाही केलं आहे, फूड कॉर्नर्स वगैरे असे. पण आता मी फिल्म सिटीमध्ये शूट करतो, त्यामुळे आम्ही सगळे एकदा पाणीपुरी खायला गेलेलो, जी मला प्रचंड आवडली. आणि मी परत नाही जाऊ शकले, पण मला तिथली पाणीपुरी खूप आवडली. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मेजवानी बॉक्स ऑफिस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.